सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी अपघाताची. अंधारात झाडाला धडक दिल्यानं पहाटेच्या सुमारास पालघर माहीम रस्त्यावर अपघात झालाय. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी पुढे येत आहे. गाडी तारापूरच्या तामोरे कुटुंबातील 5 प्रवासी प्रवास करत होते. हे 5ही जण दगावल्याचं सध्या समजतंय. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. हर्षद, भीषण अपघात आहे, 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. एकाच कुटुंबातले हे 5 जण होते का? भूषण, हे 5ही जण एकाच कुटुंबातील असल्याचं समजतं. तारापूर येथील तामोरी कुटुंबातील हे 5ही व्यक्ती आहेत. 5ही पुरुष आहेत जे मृत पावलेत. साधारण मध्यरात्री 2:30 सुमारास हा अपघात झाल्याचं समजतं. त्यानंतर सकाळी जे चाकरमानी मुंबईकडे कामावर जातात त्यांना समजल्यानंतर कुठे अपघात झाला त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि स्थानिक लोक पोहोचल्यानंतर 7 वाजता यांना गाडीतून बाहेर काढलेलं आहे. वाहनाचा ताबा सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. हे जे मृत पावलेले जे आहेत हे माहीमवरून घरी परतत असताना हा प्रकार घडल्याची माहितीही समोर येते. भूषण, धन्यवाद हर्षद या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.